कसं आहे, एक अहंकार असतो, तुमचं केंद्रात सरकार आहे, तुमचं राज्यात सरकार आहे, आणि मग एक अहंकार काही लोकांच्या मनामध्ये असतो की महाराष्ट्राच्या विरोधात, तोर व्यक्तींच्या विरोधात बोललं तरी चालतंय. हा जो अहंकार आहे त्या ठिकाणी आम्हाला मोडायचा आहे. त्याच्याचबरोबर इतर राज्याच्या इलेक्शनसाठी महाराष्ट्राच्या अस्मितेला काही लोक जे घाण ठेवत आहेत ते आम्हाला पटत नाही. गुजरातचं इलेक्शन होतं तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रातल्या युवकांचं भविष्य असणारे जे महत्त्वाचे प्रोजेक्ट ते गुजरातला नेले, आणि आता कर्नाटकाचं इलेक्शन आहे, मग मराठी माणूस जे कर्नाटकामध्ये आहे त्या ठिकाणी त्यांना त्रास दिला जातो, महाराष्ट्राच्या जमिनीवर डोळा त्या ठिकाणी ठेवला जातो, मग कर्नाटकाचं इलेक्शन. त्यामुळे जो महाराष्ट्राचा वापर हा इलेक्शनसाठी, इतर राज्याच्या इलेक्शनसाठी होतोय ते आम्हाला पटत नाही. महाराष्ट्र कोणासमोर झुकला नाही, कधीही त्या ठिकाणी झुकणार नाही, आणि हे जे झुकवण्याचा प्रयत्न आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ते आम्हाला पटत नाही.